लड़की से छेड़छाड़ के मामले में बीजेपी के पूर्व नगर सेवक संदीप गायकर को कल्याण बाजार पेठ पुलिस ने गिरफ्तार किया है। 2 महीने पहले ही एक लड़की ने संदीप गायकर पर छेड़छाड़ का आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराई थी और तभी से बताया जा रहा है कि पूर्व नगर सेवक संदीप गायकर फरार थे, मगर अब 2 महीने बाद आखिरकार पुलिस ने लड़की के छेड़छाड़ के मामले में संदीप गायकर को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तारी के बाद उन्हें कोर्ट में पेश किया गया, जहां संदीप गायकर को कोर्ट ने 3 दिन की पुलिस रिमांड में भेज दिया है। संदीप गायकर हा जो आरोपी आहे त्याला काल रात्री 11:30 बाजारपेठ पोलिसांच्या तिकडे सरेंडर करून घेतलेला आहे। त्यांनी स्वतः सरेंडर केलेला आहे, कारण सगळ्यांना माहितीच आहे की मुंबई हायकोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज रिजेक्ट केलेला होता आणि त्या अनुषंगाने काल 11:30 त्यांनी सरेंडर केल्यानंतर आता 12:00 त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यात आलं। त्याच्यामध्ये मी फिर्यादी जी महिला आहे विक्टीम तिच्याकडून तिची बाजू मांडली। ॲडव्होकेट क्रांती रोठे मी मेहरबान कोर्टाला सांगितलं की ज्या प्रकारचं सिरियस ऑफेन्स त्यांनी केलेलं आहे तर त्याच्यासाठी आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे याच्यामध्ये जे 8 प्रकारचे फेक इन्स्टा अकाउंट जे केलेले होते तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच अकाउंट्सवरून अतिशय अश्लील प्रकारच्या पोस्ट त्यांनी पाठवलेल्या होत्या आणि मेहरबान कोर्टाने त्या गोष्टीची दखल घेऊन 3 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे।